धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन केलंय. गाईच्या दुधाला 40 रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये प्रति लिटर भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दुधाचे 5 रुपये अनुदान लागू करावं, तसंच शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप न करणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशीही मागणी करण्यात आली. कारखान्याकडे ऊसाचे थकीत बिल शेतकऱ्यांना तातडीनं द्यावं, यासह शेतीवरील संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं आहे. धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेल्या 4 महिन्यामध्ये आम्ही राज्य सरकारला विविध निवेदन दिली. या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकाच्या दुधाला हमी भाव द्यावा म्हणलं. या जिल्ह्यामध्ये 2023 पीक विमा एका कागदामुळे थांबलाय, तो आम्हाला मिळावा म्हणून आम्ही निवेदन केलं. या जिल्ह्यामध्ये 21 कोटी रुपये कृषी पंपाचे ठिबक स्प्रिंकलर आणि शेतीच्या अवजाराचे राहिलेत, त्याचे अजून 1.5 वर्ष झाले पैसे मिळाले नाही. अवकाळी पावसाचे 8 कोटी रुपये शासनाने अजून दिलेले नाही. या जिल्ह्यामधल्या 14 साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचे ऊसाचे बिल अद्याप दिले नाही.